जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खासगी दिव्यांग नगरपालिका नगर परिषद व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना पायाभूत सोयी सुविधांसाठी अनुदान देण्यात येते। यासाठी 31 जुलैपर्यंत प्रस्ताव मागवले आहेत। शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून नागपूर जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खासगी शाळा दिव्यांगांच्या शाळा नगरपालिका नगर परिषद शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना चालू वर्षात योजनांतर्गत शाळांना पायाभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी अनुदान देण्यात येते। या अंतर्गत 31 जुलैपर्यंत प्रस्ताव मागविले आहेत। इच्छुक शाळांच्या संस्थाचालकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय येथे 31 जुलैपर्यंत सादर करावेत असे सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांनी कळवले आहे।